नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं आर्या लॉगमध्ये स्वागत आहे तर आज मी कांदा फुगवण्यासाठी कोणता स्प्रे घेतला पाहिजे आता मागील मी व्हिडिओमध्ये तुम्हाला कांदा फुगवण्यासाठी कोणते औषधं त्याचं प्रमाण ते कसं सोडावं ते सगळं त्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण मी जे स्वतः वापरले तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे जे मी काय असं दुसरे काही सांगितलेलं नाही कारण मी माझा प्रयोग मी माझ्या शेतीतच करत आहे आणि जे मी स्वतः वापरतो आहे ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनची घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन भेटत आहे तर मी आज कांदा फुगण्यासाठी कोणता स्प्रे घेतला आहे आणि त्याचा रिझल्ट कसा आहे तो मी ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करीत करणार आहे आता हे आपली अशा प्रकारे आता सध्या साईज झालेली आहे कांद्याची आणि अजून बी आपली म्हणजे भरपूर प्रमाणात आपली साईज झालेली आहे कांदे तुम्ही पाहू शकता हे आपले असे साईज आहे कांद्याची प्रत्येक हे अशा प्रकारे आपली साईज आहे तर त्याला आता ते मी कांदा फुगवण्यासाठी आणि ह्याचा पा पाथ रस आता तर पाथ एकदम आपली हिरवीगार पण आहे आणि टोट म्हणजे एकदम गा एकदम कांदा तुम्ही पाहू शकता आपली पात अशा अशा प्रकारे आहे म्हणजे आता गुडघ्याच्यावर आपली पात लागत आहे कांद्याची बरं ह्या पातीचा रस पूर्ण कांद्याचा खाली उतरला तर ह्याची साईज अजूनही होऊ शकते त्यासाठी मी कोणता स्प्रे घेणार आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो दमनचं ओक्यो हे भेटतं हे दहा ग्रॅमचं असतं आणि ह्याला ओकियो टेन हे सुद्धा नाव आहे दमनचं तर ओकियो टेन हे हे एक मी ओकियो टेन प्लस ह्याच्यात झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास हे दोन्ही एकत्र घेणार आहे आणि त्याच्यात परत मी लो ओशिन किंवा टिल्ट हे दोन्हीपैकी एक घ्यायचं म्हणजे ह्याचा रेज ह्या तीन इंचं कॉम्बिनेशन आहे तर तुम्ही लो ओशीन ओकिओ झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास हे जर घेतलं तर ह्याचे पाचचा रस आणि ह्याच्यात प्लस म्हणजे ह्याच्यात आपल्याला स्टिकर घ्यायचा आहे जेणेकरून ह्याचा आपला पातीवर त्याचा हे राहिलं पाहिजे नाही तर काय होतं फवारणी घेतले की झिरोबाहून चौतीस आणि ह्याच्यामुळं ते खाली ओगळून जातं कारण ते क्रिस्टल असल्यामुळं त्याचं ते धरण्याचं प्रमाण कमी असतं तर त्याच्यात आपण जर झिरो स्टिकर जर वापरलं तर ते एकदम पातेला चिकडण्यासाठी मदत होते तर ते वापरायचं आपल्याला तर हे आता तुम्ही पाहू शकता हे कांदा आपल्या असे मग ह्याला मी झिरोबाहून चौतीस ओकिओ आणि आता ओक्योचं प्रमाण किती जर ओक्यो आता समज सध्या आपण आता म्हणजे एकरासाठी मी तुम्हाला प्रमाण सांगतो एकरासाठी आता आपले दहा पंप आराम तर आरामशीर लागतात आपल्याला तर बॅलरमध्ये दहा पंप वाचे आपल्या दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये दहा पंप होतात तर मी दोनशे लिटर बॅलरसाठी पंधरा ग्रॅम ओक्यो प्लस ह्याच्यात जुरबावन चौतीस आता हे आपल्याला मी दहा ग्रॅमने वापरतो आता कोणी पाच ग्रॅमने वापरतं लिटरला मी दहा ग्रॅमने वापरतो तर दहा ग्रॅमने जर वापरलं तर ह्याला आपल्याला दोनशे गुणिले दहा म्हणजे ह्याला दोन किलो आपल्याला दो बॅलरला दोन किलो झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास वापरायचा आहे आता ह्याच्यात टीलचं टील जर वापरलं तर एक एम एलनी वापरायचं आहे म्हणजे आपल्याला बॅलरला दोनशे एम एल किंवा लईतले अडीचशे एम एल वापरू शक वापरू शकतो आपण जर लो ओशन असलं तर लो ओशन आपण एक एम एलसुद्धा एक एम एलसुद्धा म्हणजे शे टिल टीलचं प्रमाण बुरशीनाशक बी आहे आणि टेल्ट आपल्याला हे वाढ थांबवण्यासाठी मदत म्हणजे दोन्ही काम करतं त्यामुळे मी टेल्ट वापरत शकतो जर कोणाला जर टेल्टची समज बुरशीनाशकची गरज नसली तुम तुम्ही त्यात लो वापरू शकता म्हणजे दोन्हीपैकी कोणतंही वापरू शकता तर मी स्व मी वैयक्तिक टिल्ट वापरतो कारण मला बुरशीचा बी मी हात घेतो शेवटचा प्रिव्हेंटिव्ह म्हणून आणि त्याचा रिझल्ट बी मला उत्तम भेटतात नंतर हे फवारणी घेतल्याच्या पुढं कमीत कमी पंधरा ते वीस दिवस आपल्याला कांदा म्हणजे आपल्याला म्हणजे शेवटचं आपण खत सोडलं शेवटच्या आपल्या नव्वद दिवसाच्या आत पंच्याऐंशी नव्वद दिवसाचे आपण सोडलं खत सोडतो ज्यावेळेस शेवटचं त्यावेळेस आपण ही फवारणी खत सोडलं की ही वरून फवारणी घ्यायची आहे नंतर त्याच्यानंतर आपल्याला पाणी द्यायचं नाही जर पाणी दिलं तर कांद्याची फूट होण्याचे प्रमाण जास्त वाढते त्यामुळे मित्रांनो शेवटचं पाणी दिल्याच्यानंतर ही ज्यावेळेस फवारणी घ्यायची आपल्याला त्यावेळेस पाणी द्यायचं नाही जेणेकरून आपली फूट होणार नाही आणि मालवी एकदम गोळा आणि गरगरीत आणि त्याला आकार आणि कलर एकदम शायनिंग एकच नंबर राहते त्यामुळे मित्रांनो हे तुम्ही फवारे नक्की घेऊन पहा तुम्हाला रिझल्ट एकदम ओके भेटणार आहे तर मित्रांनो माहिती जर छान वाटले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद